लग्नाचं आमिष दाखवून युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी एका विरुद्ध फौजदार चौडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाविद्यालयात झालेल्या ओळखीतून कर्नाटकच्या एका तरुणानं लग्नाचं आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केले, त्याचे व्हिडिओ चित्रीकरण तिच्या होणाऱ्या नवऱ्यास पाठवून तिचं लग्न मोडलं. या प्रकरणी अंकित देसिंग राठोड वय 25 राहणार निंबाळ तालुका इंडी जिल्हा विजयपूर याच्याविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पीडित तरुणीनं फिर्याद दिली आहे. अंकित हा शहरातील एका महाविद्यालयात शिकण्यास होता. तिथं शिकणाऱ्या फिर्यादीशी त्याची ओळख झाली, त्यानंतर मैत्री झाली. दोघांनी एकमेकांना मोबाईल क्रमांक दिल्यानंतर ते सोशल मीडिया आणि संदेशाद्वारे संवाद साधत होते. फेब्रुवारी महिन्यात फिर्यादीच्या वाढदिवशी भेटवस्तू देण्याच्या बहाण्यानं त्यानं तिला शहरातील बसस्थानक परिसरात बोलावलं. तिला लॉजमध्ये नेऊन लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केले, त्याचं व्हिडिओ चित्रीकरण केलं. तिथून जाताना त्यानं मोबाईल आणि सिमकार्ड भेट म्हणून दिलं. त्यानंतर जुलै महिन्यात त्यानं तिच्या होणाऱ्या नवऱ्याला सोशल मीडियातून लॉजमधील अत्याचाराचं चित्रीकरण पाठवल्यानं तिचं ठरलेलं लग्न मोडलं. यानंतरही त्यानं तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. तेव्हा फिर्यादीनं त्याच्या घरी जाऊन माहिती दिल्यावर त्याच्या भावानंही तिला धमकी दिली. या प्रकरणी पोलीस अधीक्षक विकास देशमुख तपास करत आहेत.